दुसरा परिच्छेद अभ्यासूया, कह तस्य उपयोग तर प्रवर्तते, इथपर्यंत आता आपण अभ्यासणार आहोत. त्यांच्या शिक्षिका त्यांना भाषाकोशाचं महत्व समजावून सांगतात. ज्याप्रमाणे आपण बँकेमध्ये पैसे जमा करतो त्याप्रमाणे भाषाकोशामध्ये शब्दांचा संग्रह केलेला असतो. मग श्रेया त्यांना प्रश्न विचारते की त्याचा उपयोग काय होतो. त्यांच्या अध्यापिका तिचं कौतुक करतात की तू छान प्रश्न विचारलेला आहेस. मग त्या सांगतात की ज्या ज्ञान मिळवण्यासाठी, भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी या शब्दकोशांचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे या आपल्या ग्रंथालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोश उपलब्ध आहेत. बघा, या ठिकाणी मराठी वाङ्मय कोश, भारतीय संस्कृती कोश या दर्शवलेला आहे. ग्रंथालयामध्ये चरित्र कोश आहेत, संस्कृती कोश आहेत, विश्व कोश आहेत आणि सुभाषित कोश आपल्या ग्रंथालयामध्ये. पूर्वी पुरातन काळी, प्राचीन काळी विद्यार्थी जेव्हा गुरुकुलामध्ये प्रवेश करत असत त्यावेळी ते अभ्यासाच्या प्रारंभी सुरुवातीला अमरकोश हा शब्द संग्रह पाठांतर करत असत. त्यासाठी शब्द आलेला आहे कुर्वंती स्म. स्म हा अव्यय असला की त्यातून भूतकाळ व्यक्त होतो. या परिच्छेदात आलेले आता आपण शब्द अभ्यासूया. प्रभुत्व या शब्दाचा अर्थ होतो वर्चस्व, निपुणता. कश्चन म्हणजे कोणी एक. बहवह म्हणजे पुष्कळ. अधुना म्हणजे आत्ता. पुरातन म्हणजे प्राचीन. आणि रचयिता म्हणजे रचनाकार. यात संधियुक्त शब्द आलेला आहे तथैव, तथा, अधिक, एव. यामध्ये क्रियापद आलेली आहेत वर्तन्ते, याचा अर्थ आहेत. विद्यते म्हणजे आहेत. वर्तन्तेला समानार्थी असं हे क्रियापद आहे. प्रविशंती म्हणजे प्रवेश करतात. प्रवर्तते म्हणजे सुरू आहे. कुर्वंती याचा अर्थ होतो करतात. स्म अव्ययाबद्दल आपण बघूया. स्म अव्यय हा भूतकाळ दर्शवण्यासाठी असतो. प्रविशंती स्म याचा अर्थ होतो प्रवेश करत असत. कुर्वंती स्म याचा अर्थ होतो करत असत. अशा प्रकारे स्म अव्ययापूर्वी येणारं क्रियापद हे नेहमी वर्तमान काळी असतं. आता यामध्ये आलेले आपण समानार्थक शब्द विद्यार्थी मित्रांनो अभ्यासूया. ज्ञान विद्या. पंडित विद्वान ज्ञानी. छात्र शिष्य. बटु भाषा भारती वाणी. वृद्धार्थक शब्द आपण बघूया. सुयोग्य अयोग्य. पंडित मूढ. पुरातन आधुनिक अर्वाचीन. अधुना पुरा. आवश्यकम अनावश्यकम. विशेषण विशेष आपण अभ्यासूया. सुयोग्य हे विशेषण आहे. त्याचं विशेष आहे प्रश्न. बहवह त्याचे विशेष आहे कोशाह. आणि विशेष याचे विशेष आहे कोशः.